नरेश मस्के यांनी थेट पवारांवर शरसंधान साधले. एक महत्त्वाची बातमी येते. एनसीपीच्या गद्दार आंदोलनाचा त्यांनी समाचार घेतलेला आहे. गद्दारांनी स्वतःचा इतिहास तपासावा असं नरेश मस्के यांनी म्हटलंय. गद्दार कुणी कुणाला म्हणावं ज्यांनी आपल्या गुरुला पदाकरता फसवावं, ज्यांनी स्वार्थासाठी आपल्या पार्टीला सोडावं, ज्यांनी आपल्याच लोकांच्या पाठीत खंजीर खुपसावा असं ट्विट करत नरेश मस्के यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला बोल केलेला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलेला आहे. ट्विट करत त्यांनी शरद पवारांवर शरसंधान साधलंय. नरेश मस्के यांचं ट्विट बघूया. गद्दार कुणी कुणाला म्हणावं ज्यांनी आपल्या गुरुला पदासाठी फसवावं, ज्यांनी स्वार्थासाठी आपल्या पार्टीला सोडावं, ज्यांनी आपल्याच लोकांच्या पाठीत खंजीर खुपसावं. लोक काही विसरत नाहीत, सगळं लक्षात ठेवत असतात. म्हणून राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष कायम उमेदवार दिसतात. पदासाठी, सत्तेसाठी, खुर्चीसाठी केली जाते लोकमताचा अवमान करून गद्दारी केली जाते. थोडा इतिहास चाळून पहा, कोण आहेत गद्दार? एक पक्ष, एक निष्ठा, ते खरे खुद्दार. महाराष्ट्रात छोटं पोरही सांगेल गद्दार कोण. 3 जिल्ह्यात रडीच्या डावानं राज्य मिळवतो, कोण थोडं थांबा. जनता आता उभी आहे कंबर कसून, गद्दार कोण ते थोड्याच काळात जगाला येईल दिसून. जातीपाती आपापसात लढवत ठेवतात, ते गद्दार देव देश धर्माविरुद्ध भडकवतात. मतांसाठी मुठभराचं लांगून चालन करतात, गद्दार मित्राला भूल देऊन शत्रूशी हातमिळवणी करतात. गद्दार महाराष्ट्राला माहीत आहे कसं वटणीवर आणायचं यांना. महाराष्ट्र इशारा देतो आहे गद्दे 25 असलेल्यांना. काल महाराष्ट्रातील सगळ्यात हास्यास्पद दिवस होता. एक म्हण आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन कशावर होते करतात, तर गद्दारी खोके. मुळात राष्ट्रवादी पक्षाचा जन्मच गद्दारीतून झालेला आहे, पक्षाची निर्मिती. एक महत्त्वाची बातमी, BMC मध्ये कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झालाय. या प्रकरणी मुंबईत तब्बल 17 ठिकाणी ईडीनं छापेमारी आज केली आहे. शिवसेना उबाठा युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंच्या अत्यंत जवळचे असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय मनपाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वालही ईडीच्या रडारवर आले. दरम्यान मुंबई महापालिकेचे आयुक्त तत्कालीन आयुक्त इक्बाल चहल यांचीही यापूर्वी या प्रकरणासंदर्भात ईडीनं चौकशी केली होती. संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित लाईफलाईन कंपनी घोटाळ्याप्रकरणी ईडीचीही कारवाई सुरू आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान सूरज चव्हाण यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले असून त्यांनी ईडी कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.